प्रक्रिया होईल, आम्ही तिकडे येत नाही. इतरांना कोणा तिथं थांबून द्यायचं नाही. इतरांना हे केलेलं आहे, त्यांनी पण ते मान्य केलेलं की आम्ही तिथे कोणाला थांबून देणार नाही. आपल्याला कुठंही आपल्याला शहरामध्ये वातावरण तंग करायचं नाही. ज्यांना कोणाला वाटत होतं की मी फार मोठा डॉन आहे आणि मी फार सगळं सातारा माझ्या हातात आहे, त्यांना आजच्या याच्यावरनं आपली ताकद काय आणि आपण काय करू शकतो हे त्यांना कळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी पण जे आहे ते त्यांच्या पोटापुरतं झाले, त्यांना पण कळाले काय होऊ शकतं ते. त्यामुळे त्यांनी पण फार कुठं काय उगाच ओढाताण केलेलं नाही आहे. आजचा एक दिवसाचा शो आपल्याला करायचा नाही किंवा आजचा एक दिवसाचा स्टंट करायचा नाही. पुढचा आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचे. त्यामुळं आज जे आपलं टोल नाका ताब्यात घ्यायला तिथं जायचं होतं ते या सगळ्या ह्याच्यामुळं कंपनीची पण लोक तिथं नाही आहेत. पुढच्या एक दोन दिवसांमध्ये रितसर हस्तांतरण होईल आणि ते झाल्यानंतर काय असेल ते पुढचं जे असेल ते आपण जे काय ते मॅनेजमेंटचं असेल ते निर्णय आपण घेऊ. जरा बाजूला थोडं आमच्या